तुम्ही किती वाजता येता? 8 वाजायला. किती वाज? 8:30 झाले. वेळ काय लागला? वेळ असा लागला, सकाळी उठलो, आंघोळ आटणे झाले, कपडे घातले, ड्युटीवर निघायला लागलो. घरात पाय का दारात पाय, यात्रा निमित्तानं माझ्या घरी 2 पाहुणे आले. 2 पाहुणे आले, प्रेमाने पावचार करावं, प्रेमाने खाऊ घालाव, अरे प्रेमाने त्यांच्या घरी रवानी करून द्याव. बायकोने मला सांगितलं मालकाकडे जा, पैसे घेऊन या. तिला सांगितलं महिन्याचा दाम लागून गेलं, मालक मला 5 पैसे देणार नाही. पैसे देऊ शकत नाही, अपमान पेक्षा मरण बरं. पूर्वीला माझा बाप शिकारी होता, आता शिकारी, शिकारीचा मुलगा मी शिकारी. आता बंदूक घेतली, शिकार करण्यासाठी निघालो. चैत्र माळ उन्हाळा, पाणी प्यावं, नंतर शिकार करावं. बरोबर आहे. पाणी पेताना एक जंगलाचा वाघ निघाला. जंगलाचा वाघ? वाघ. त्या वाघाची माझी एक नजर झाली. एक नजर झाली त्या ठिकाणी. दोघांचे उपटावटी. वाघाची माझी. वाघाची तुझी जंगलामध्ये उपटावटी. वाघ खाले बिवरते, चालले नऊ लाटापटी. त्याला असं वाटलं हा भारताचा आत्ता शिकारी आहे. बरोबर. कोणत्या टाइमला माझा प्राण घेण्याचा नियम सांगता येत नाही. बरोबर. त्या रस्त्याच्या वाघाला त्या रस्त्याने पडून गेला. तुझ्या खांद्यावर बंदूक होती ना, ती बंदूक पाहिल्यानंतर तो पडून गेला. आता मला पाहिजे शिकार. बरोबर. मिळालं ससं, गरीब जनावर. अरे ससाला मारणाऱ्या घरी आणलं. बायकोला सांगितलं, बायको या ससं मारून आणलं, ये जा मटण कर, पाहुण्याला खाऊ घाल, अरे प्रेमाने त्यांच्या घरी रवाने करून दे. मग त्या ससाचं मटण केलं, ते मटण भोगण्यात टाकलं आणि कधी कधी शिजायला लागलं. मग त्या नदीच्या काठावरती वाघोबाची माझी उपटावटी होती ना, तो वाघ पाऊल पाच 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 माझ्या घरी आला. घरी आला. त्याला असं वाटलं हे शिकारीचं घर आहे. शिकारी मला सापडला, मी याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. आणि कापलेला ससा बघण्या म्हणजे गद 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 शिजत होत. त्या ससाची नजर वाघोबावर गेली ना, वाघाची नजर ससावर गेली. ससाला असं वाटलं वाघोबावाला मला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. आणि ते बघण्या म्हणजे तरफड्याला लागलं. ते कापलेला ससं, त्या ससाने मागे बी पाहिल्याने, पुढे बी पाहिल्याने, आबा ते बघणं समज कुठे गेलं काय गेलं. डोटीचे कपडे अंगावर घातले. अंगावर घातल्याने तर तुला असं वाटलं की सौकर वाट्याचं आपण लवकर गेलं पाहिजे. बरं. तेवढ्यात तुला घरात पाय किंवा धारत पाय तेवढ्यात 2 पाहुणे तुझ्याकडे आले. आल्यानंतर तुला फार प्राप्त झाली की पाहुणे माझ्या घरी तर आलेले आहे, यांना पावसाळ कोणत्या मदतीने करावं. बरोबर. तुझा बाप पहिला शिकारी होता. आता शिकारी. शिकारीचा मुलगा तू देखील शिकारी. वडिलांच्या हाताची बंदूक टांगलेली होती, ती काढून घेतली, खांद्यावर लावले, रानात गेला. रानात गेल्यानंतर तुला एक चहा लागली. चहा लागल्यानंतर आणि तिकडे एक वाघ निघाला. वाघ. वाघांची नजर आणि तुझी नजर एक झाली. झाल्यानंतर दोघांची झुंज झाली. त्या वाघाला असं वाटलं की याच्याजवळ एक बंदूक आहे, बंदूक मध्ये घोडी आहे, कोणत्या टायमाला हा घोडा दाबून देतील आणि मला ठार केल्याशिवाय राहणार नाही. वाघ पडून गेला. तुला पाहिजे शिकार. शिकार. हा तुला एक लहानसा एक ससा भेटला. ससा भेटल्यानंतर त्याची शिकार गेली. शिकार केल्यानंतर त्या राहिल्या तुकडे केली. गेले. केल्यानंतर घरी आण पात्र्यामध्ये शिजू घातलं. शिजू घातल्यानंतर वाघ जो सोडलेला होता राणा, पावला पावलाने पावला पावलाने तुझ्या घराकडे आला. आल्यानंतर त्या पातळ्यातलं सस आणि तो वाघोवा याची दोघांची नजर एक झाल्यानंतर पातळ सहित सस कुठं गेलाय याचा तपास लागला नाही. सांगू शकत नाही. ही गोष्ट खरी आहे का? स्वप्नाची गोष्ट. आराम घोडावर सावकार वाड्यात येण्याचा टाइम झाला म्हणजे सावकाराला काहीतरी बनवा बनवी करून द्यायची का? खरा आराम घोर. तसं नाही आबा, नोकर लोकाला टाइम लागला म्हणजे काहीतरी चाट मारावं लागतो. कुठला बहाना करतो येतो? हे खरी गोष्ट आहे का? नोकर लोकांचा धंदा असतो बाबा. मग बर तू आला. नोकर कुठे आला? नाही का? त्याला बोला इकडे जा घेऊन या. म्हटलं जा घेऊन अरे जोडीदार. कोण बोलले?